दिघे रेलवे स्थानकाचं नाव आता दिघागाव रेलवे स्थानक असणार आहे। रेलवे स्थानकाचं नाव दिघेऐवजी दिघागाव असं व्हावं अशी स्थानिक रहिवाशांची मागणी होती आणि त्यामुळे या रेलवे स्थानकाचं लोकार्पण रखडलेलं होतं। मात्र आता सरकारनं या स्थानकाचं नाव दिघेऐवजी दिघागाव करण्याचा निर्णय घेतलाय। संजीव नाईक भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा केलेला होता आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून स्थानिकांनी सुद्धा केंद्र सरकारचे आभार मानले। दिघा नावाचं अन्य स्टेशन्स वेगळ्या राज्यांमध्ये असल्यामुळे पुन्हा ते पेचत आलं आणि पुन्हा मग चक्र फिरवायला लागली आणि अंतिमतः दिघा गाव याचं नोटिफिकेशन परवाच्या दिवशी निघालं। कारण स्वतः मी 2 दिवस जाऊन दिल्लीला बसलो होतो। माननीय रावसाहेब दानवे साहेबांचं पुन्हा मी धन्यवाद करतो की पुन्हा त्यांनी पुढाकार घेतला, पुन्हा त्याचा पाठपुरावा केला आणि आता अंतिम जो काही त्याची नोटिफिकेशन आहे ती आता आपल्याला प्राप्त झाली।